तुम्ही पाहतात नॅशनल आवाज. नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत. कामगारांच्या मदत निधीमध्ये वाढ करा, भारतीय मजदूर संघाची मागणी. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की कोरोना आपत्ती काळात बांधकाम कामगार, घरेलू कामगार यांना शासनाने मदत जाहीर केली असून त्या निधीमध्ये वाढ करावी अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली. याप्रमाणे बांधकाम मजुरांना 1500 रुपयाची मदत शासनामार्फत करण्यात आली असून ही मदत अल्प स्वरूपात आहे, त्यात वाढ व्हावी यासह अनेक मागणींसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी सुनील तात्या देवरे, शिवाजी काकडे, गुलाब भांबरे, संगीता चौधरी, वंदना भांबरे, सोनाली बागुल यांच्यासह भारतीय मजदूर संघाचे सदस्य यावेळी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. मदत आम्ही देऊ अशा प्रकारची घोषणा केली, परंतु त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की जे रजिस्टर त्यांचे केलेले असतील त्यांनाच आम्ही देऊ, पण रजिस्टर करण्याची जी आमची प्रोसिजर होती, ज्यांचे 3-3 वर्षाचे रजिस्ट्रेशन झालेलं आहे पण जे चालू रजिस्ट्रेशन आहे त्याची जी प्रक्रिया होती ती गेल्या वर्षभरापासून ठप्प झालेली, म्हणजे ह्या बाकीच्या लोकांना जे काही मदत शासनातर्फे मिळणार आहे तर त्यांना त्याच्यापासून वंचित राहावं लागेल काय, अशी भूमिका भारतीय मजदूर संघाची आहे. म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांना तो प्रश्न घेतला. तसंच घरेलू कामगारांनाही त्यांनी सांगितलं 1500 रुपयाची मदत देऊ, पण त्याही ठिकाणी त्यांनी रजिस्ट्रेशनची अट लावलेली आणि म्हणून मग या कामगारांना या त्यांच्या मागण्यांपासून वंचित राहावं लागणार आहे. सार्वजनिक बांधकामाचे जे आमचे कर्मचारी आहेत, तुकाराम पावरा हे कामगार प्रतिनिधी आदिवासी क्षेत्रात काम करतात, ते सेवानिवृत्त झालेले आहेत. नाही, 30-35 30-35 ते सेवानिवृत्त होत आहेत. ते कामगार प्रतिनिधी असतात, त्यांच्या सदर विभागामार्फत अन्याय केला जातो, तर याही बाबतीमध्ये आम्ही त्यांचा कुठल्या प्रकारचा अन्याय करू नये अशी आम्ही भूमिका घेतलेली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग याही ठिकाणी ज्या मैल कामगार आहेत त्या मैल कामगारांचे 2 महिन्यापासून वेतन मिळालेलं नाही, अशा विविध मागण्यांसाठी या ठिकाणी आम्ही निवेदन घेऊन जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेले आहे आणि ते निवेदन जिल्हाधिकारी साहेबांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि कामगार मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब आणि आपले आमदार जे आहेत मंजुळाताई गावित यांच्यामार्फत आम्ही हे निवेदन दिलेले आहे.